सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नमस्कार मित्रांनो मी या कूटप्रश्न भाग दोन यामध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करत आहे मी उमेश पाटील बुद्धिमत्ता बुस्टर या पुस्तकाचा लेखक मित्रांनो आपल्याला येणारे काही भाग बरं काही म्हणण्यापेक्षा बरेचसे भाग आपल्याला आता कूट प्रश्नावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तर बघायचे आहेत कारण येणाऱ्या आगामी परीक्षांमध्ये कूट प्रश्न हा प्र, प, हा जो चॅप्टर आहे फार महत्त्वाचा ठरणार आहे मग ती पोलीस भरती असो पी एस आय असो राज्यसेवा असो नाहीतर इतर कोणतेही एक्झाम्स असो तुम्हाला कूट प्रश्न हा येणं गरजेचं आहे कारण त्याचा काही पॅटर्न फिक्स नसतो कोणत्याही प्रश्न क कशाही पद्धतीनं विचारला जाऊ शकतो पण त्याची जर टेक्निक आली ट्रिक्स आली तर आपल्याला त्याचे उत्तर येऊ शकतात तर चला पहिला प्रश्न दोन हजार अठरा राज्यसेवेला विचारलेला प्रश्न मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की लसावी मासावी चॅप्टर शिकून काय फायदा राज्यसेवेचे जे विद्यार्थी तयारी करतात एम पी एस सीची जी तयारी करतात यू त्यानंतर यू पी एस सी असो पी एस आय असो एस टी आय असो ए असो या सगळ्यांची जे तयारी करतात त्यांना वाटते लसावी मासावी आपल्याला विचारला जात नाही पण ही चुकीचा गैरसमज आहे मित्रांनो असे बरेचसे प्रश्न मी त्यांना तुम्हाला दाखवून दिला तर याच्यापुढे की जे विचारले गेलेले आहेत पण डायरेक्टली न विचारता इनडायरेक्टली डायरेक्टली म्हणजे काय असं नाही विचारणार सतरा अठ्ठावीसचा लसावी आणि मसावी काढा परंतु कसे विचारले जातील कुठं प्रश्न आहे माझ्या माध्यमातून तर पहिला प्रश्न आता आपल्याला बघायला भेटतो राज्यसेवा दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो त्यालामध्ये विचारलेला आहे एकशे दोन एकशे तीस एकशे त्रेपन्न दोनशे एकोणनव्वद सेंटीमीटर लांबी असलेल्या चार कांबी कांबी म्हणजे छोट्या छोट्या काड्या सगळ्या ला कांबीचे समान कमाल तुकडे केले सर्व कांबीच्या एकूण तुकडे किती होतील ठीक आहे तर बघा समान समान आणि कमाल हे दो हे दोन जे शब्द आहेत हे महत्वाचे आहेत का कमाल म्हणजेच काय झालेलं आहे इथं तुम्हाला मसावी काढण्याची गरज पडते आहे मग मसावी कोणाकोणाचा काढणार आणि समान यायला पाहिजेत समान यायला पाहिजेत आणि कमाल म्हणजे सामायिक आणि मोठ्यात मोठा म्हणजे मसावी ठीक आहे मग बघा आता एकशे दोन एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न दोनशे एकोणनव्वद यांचा तुम्हाला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे तर मसावी काढत असताना मग तुम्हाला आता पाडे येणं आवश्यक आहे ठीक आहे पाडे येणं आवश्यक असल्यामुळे तुम्हाला आता मसावी काढलात तुम्ही तर सतरा सतराना भाग देऊ ठीक आहे मग आता बघा सतरा सख ददर्श सतरा नवे त्रेपन्नाशे सतरा आठे छत्तीसाशे आणि सतराचा वर्ग तुम्हाला तर माहिती आहे दोनशे एकोणनव्वद ठीक आहे आता अशी कोणती संख्या आहे ही तर सामायिक झाली सगळ्या संख्येला भाग झाले अशी कोणती संख्या आहे की चारही संख्येला भाग जाईल तर नाहीच आहे दोन दोन ना तीनला जातो आठला जातो नऊला जात नाही तीननं सहाला जातो नऊला जातो अशी कोणतीच नाही आहे याचाच अर्थ काय झालेला आहे मित्रांनो सतरा ही तुमचा मसावी आलेला आहे आता मसावी आलेला आहे परंतु मग आता आपला पुढची स्टेप काय आहे आपल्याला भाग द्यावा लागेल कशानं भाग द्यावा लागेल सतरानं प्रत्येकाला म्हणजे तेवढ्या आपल्याला कांबी तुकडे कांब्याचे तुकडे आपल्याला बघायला भेटतील म्हणजे एकशे दोनला जर मी सतरानं भाग जर दिला सतरानं भाग दिला तर उत्तर काय लागलं आहे पुन्हा एकदा सहा एकशे छत्तीसनं परत सतरानं भाग जर दिला तर उत्तर यायला लागले आठ एकशे त्रेपनला जर मी सतरानं भाग दिला तर उत्तर यायला लागले नऊ आणि दोनशे एकोणनव्वदला सतरानं भाग जर दिला तो उत्तर यायला लागले सतरा ठीक आहे याचाच अर्थ काय झालेला आहे हे तुकडे आलेले आहेत कमाल स जे आपल्याला सांगितलेत कमाल आणि समान समान आलेले कमाल आलेत म्हणजे एकूण तुकडे बरोबर एकूण तुकडे बरोबर स या सर्वांची बेरीज सहा अधिक आठ अधिक नऊ अधिक सतरा तर उत्तर यायला पाहिजे एकूण बघा सहा सहा बारा बारा दोन चौदा चौदा नऊ तेवीस आणि तेवीसांसरा चाळीस चाळीस तुमचं उत्तर यायला पाहिजे म्हणजेच उत्तर काय आहे एक आंबेची एकूण किती तुकडे केले जातील तर चाळीस तुकडे व्हायला पाहिजे आणि किती किती सेंटीमीटरचे होतील मित्रांनो तर सतरा सतरा सेंटीमीटरचे होतील म्हणजे कमाल समान लांबी सगळ्यांची लांबी किती आहे सतरा सेंटीमीटर आहे प्रत्येकाची लांबी सतरा सेंटीमीटर ठीक आहे हे तुमचं एक उत्तर तुम्हाला बघायला भेटते सतरा सेंटीमीटर लांबी सगळ्यांची येईल आणि त्यांच्या एकूण कांब्या आहेत चाळीस पुढचं उदाहरण बघूया आता मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला राज्यसेवा दोन हजार सतराला विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्यावर आपण प्रश्न बघत आहोत आता पुन्हा एकदा तुम्हाला असं दिसतंय की सहा घंटा सुरुवातीला एकत्र वाचतात आणि अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा बारा सेकंदांनी वाचतात तर तीस मिनटात त्या किती वेळा एकत्र वाचतील मित्रांनो हा प्रश्न पुन्हा एकदा आपल्याला असं दिसून येतोय की लसावी आणि मसावीमधला इथं आपल्याला लसावी काढावं लागेल एकत्र कधी वाचतील म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एकत्र कधी वाचतील बघा कन्सेप्ट जर तुमचा लसावी मसावीचा क्लिअर असेल ना तर उत्तर फटाफट निघणार आहे त्यामुळं मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो जर तुम्ही माझे मागचे लसावी आणि मसावीचे व्हिडिओ जर ऐकले नसतील तर कृपया करून ते पूर्ण व्हिडिओ चारचे चार भाग तुम्हाला ऐकण्याची गरज आहे कारण हे कन्सेप्च्युअल पार्ट आहे ठीक आहे तर इथं आपल्याला आता काय करावं लागणार आहे दोन चार सहा आठ दहा बारा तोंडी काढू शकलो असतो पण आता काय आहे आपल्याला इथे तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे मी इथे मांडतो यांचा लसावी काढायचा आहे तर इथं मांडतो दोन चार सहा आठ दहा बारा यांचा लसावी जर काढायचा असेल तर तुम्हाला एक मेथड शिकवली त्या मेथडनं टेबलची मेथडनं तर जावं लागेल तोंडी पण जमली असते मित्रांनो जसं बारा मोठे आहे त्याच्यामध्ये तर बारा दोनच्या पाड्यात बारा आहेत चारच्या पाड्यात बारा आहेत सहाच्या पाड्यात बारा आहेत पण आठच्या पाड्यात बारा नाहीत म्हणजे दोन्ही चोवीस बार्थी छत्तीस असं करत करत तुम्हाला पुढं सरकावं लागलं असतं ठीक आहे पण हरकत नाही आता तुम्हाला एक मेथड तुम्हाला समजून सांगतो जी रेग्युलर मेथड आहे अशी कोणती संख्या आहे की सगळ्या संख्येला भाग जाईल ती आहे दोन ठीक आहे सामायिक संख्या आहे ठीक आहे मग काय झालेलं आहे बे एक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा बे चोकाड बेपंचे दहा बेसक बारा ठीक आहे पुढे अशी कोणती संख्या आहे की सगळ्या संख्येला भाग जाईल तर नाही आहे म्हणजे त्यांनी जर मसावी जर विचारला असता मित्रांनो इथे तर तुमचा मसावी आला असता दोन लक्षात ठेवा पुढे सरकूया अशी कोणती संख्या आहे की कमीत कमी आता टोटल संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा आता सहाला तर भाग जात नाहीत पण पाच संख्येला भाग जाणारी संख्या आहे का एखादी एक बघा दोन न भाग जर दिला तर दोन ला जातो तीनला जात नाही चारला जात नाही मग आपण काय करूया दोन न देऊन बघूयात कुणाकुणाला जातो ते चेक होईल आपल्याला ठीक आहे बे एक एकाला एक, एक बे एक बे तीनला तीन बे दोन्ही चार पाचाला पाच बेत्रेक सहा अशी परत एकदा आपण तीननं भाग देऊ आता दोन न देण्यापेक्षा तीन कारण दोन ठिकाणी तीन आहेत म्हणून तीननं भाग देऊ एकाला एक एकाला एक तीन, ला ला तीन. परंत? परंत एक तीन दोनाला दोन पाचला पाच तीन एक तीन असं खेळत राहायचं कधीपर्यंत जोपर्यंत शेवटी एक राहत नाही तोपर्यंत इथं दोन न द्या एक 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 बे एक बे पाचाला पाच एक ठीक आहे पुढे सारखा शेवटचा आता टप्पा पाच एक एक, 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 एक एक पाच एक पाच हे एक म्हणजे शेवट एक येईपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन करत राहायचं आहे या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच काय तुमचा लसो बेदुनी चार चार्त्रिक बारा आणि हे पाच दोन्ही दहा बारा गुणाकारामध्ये दहा म्हणजे एकशे वीस बरोबर एकशे वीस सेकंद म्हणजे दर एकशे वीस सेकंद आणि सहाच्या सहा घंटा एकत्रितरित्या वाचतील मग आता आपल्याला त्यांना मिनिटात कन्वर्ट करावा लागेल ठीक आहे मिनिटात कन्वर्ट करू एकशे वीस सेकंदाचं भागाकारामध्ये सहा म्हणजे दोन मिनिटे म्हणजे दर दोन मिनिटाला त्या सहाच्या सहा ज्या घंटा आहेत एकत्र तित्या वाचतील परंतु प्रश्न काय विचारलाय त्यांनी तीस मिनिटात मग मा आता मला सांगा तीस भागाकारामध्ये प्रत्येकी दोन मिनिटाला वाचतायत म्हणजे बेक बेकबेन हे पंधरा म्हणजे तीस मिनिटात त्या पंधरा वेळेस त्या घंटा त्या एकत्र वाचतील परंतु त्यांनी प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की सुरुवातीला एकत्र वाचतात म्हणजे आपल्याला ते पंधरा तर घ्यावेच लागतील प्लस एक म्हणजे सोळा वेळेस त्या एकत्र वाचतील हे त्याचं उत्तर आहे किती वेळेस तर सोळा वेळेस ठीक आहे मित्रांनो आपण पुढच्या उदाहरणाकडं आता वळूया व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो पुढचा प्रश्न पण तुम्हाला दोन हजार अठरा राज्यसेवेचाच दिसणार आहे आणि हा पण प्रश्न लसावी मसावीवरच आधारित आहे विच विचार करा मित्रांनो आपण लसावी मसावी हा चॅप्टर नॉर्मली बघत नाहीत परंतु आपल्याला बघणं गरजेचं आहे राज्यसेवेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आवर्जून सांगतो पी एस आय एस टी कंबाईनवाले पण विद्यार्थ्यांना सांगतो ठीक आहे आता प्रश्न इथं काय दिला आहे समजून घेऊयात तीन मीटर किती मीटर तीन मीटर त्यानंतर पाच मीटर दहा सेंटीमीटर म्हणजे पाच मीटर दहा सेंटीमीटर आता बघा तीन मीटर मीटरचं आपल्याला आता सेंटीमीटर दिलं आहे म्हणून आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे मग याला आपण शंभरनं गुणूया म्हणजे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट होईल म्हणजे तीनशे सेंटीमीटर एकाच युनिटमध्ये आणणं गरजेचं आहे एक तर मीटरमध्ये आणा नाही तर सेंटीमीटरमध्ये आणा पण सेंटीमीटरमध्ये आणलं तर आपल्याला थोडंसं सोपं जाईल म्हणून मी सेंटीमीटरमध्ये घेतो आता पुढं काय दिलं आहे पाच मीटर आणि दहा सेंटीमीटर आता पाच मीटर म्हणजेच काय पाच गुणाकारामध्ये शंभर म्हणजे पाचशे सेंटीमीटर अधिक दहा वरचे दहा सेंटीमीटर म्हणजे पाचशे दहा सेंटीमीटर आपल्याला इथं बघायला भेटतं आहे पुढे काय दिलं आहे त्यांनी बघा पुढचा मुद्दा बारा मीटर नव्वद सेंटीमीटर ठीक आहे मग इथं मी लिहितो आता बारा मीटर बारा गुणाकारामध्ये पुन्हा एकदा शंभर घेऊ डायरेक्टली ॲन्सर लिहूत आपण म्हणजे किती झाले हे बाराशे प्लस किती सेंटीमीटरवरती हे नव्वद सेंटीमीटर हे नव्वद सेंटीमीटर घेऊन टाका येते म्हणजे बाराशे नव्वद सेंटीमीटर म्हणजे आपल्याकडे तीन संख्या आलेल्या आहेत आता एक बाराशे नव्वद सेंटीमीटर पाचशे दहा सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर ठीक आहे आता त्यांनी विचारलेलं आहे की असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची पट्टी मोजपट्टी किती लांबीची असायला पाहिजे जास्तीत जास्त हा शब्द प्रयोग वापरला आहे तर नॉर्मली नव्याण्णव टक्के प्रश्नांमध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं की इथं काय काढायचं आपल्याला मसावी काढायचा आहे ठीक आहे आता मसावी काढायचा आहे म्हणजेच काय पुन्हा एकदा तीच पद्धत आपल्याला ला अवलंबावं लागेल टेबलची पद्धत मग टेबलची पद्धत जर अवलंबू आपण इथे मी इथं टेबलची पद्धत मांडतो म्हणजे तुमच्या लक्षातील म्हणजे तुम्हाला लसावी आणि मसावीची टेबलची आहे माहिती आहे पुन्हा एकदा टेबलची पद्धत मांडायची पाचशे दहा तीनशे बाराशे नव्वद आता कशाने भाग द्यायचा आहे सुरुवातीला तर, 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 तर पाँच पाँच। दहा नद्या द्या नाही तर पाच द्या ठीक आहे बघू आता दहानं का पाचनं तर पाचनं भाग देऊन पहा पाचनं भाग दिल्यानंतर तुम्हाला काय बघायला आहे पाच इथे बघा पाच एक पाच भाग जात नाही म्हणून शून्य पाच दोन्ही दहा इथे काय पाच सक तीस पाच शून्य शून्य बाराशे नव्वदला पाच दुनी दहा हातचाला दोन पाच पाच पंचवीस हातचाला चार हे चाळीस ठीक आहे पुढे आता बघा कशाने भाग जाईल आता तर दोन न भाग जातोय मग इथे इथे येईल एक्कावन्न इथे येईल तीस निम्म करायचं सरळ दोन न भाग द्यायचं म्हणजे निम्म करायचं आहे इथं काय येईल निम्म त्याच्या किंवा भाग देऊन पहा बे एक बे बे दोन्ही चार आणि ब्याण्णवे अठरा आता तीनची कसोटी वापरून पण तुम्हाला इथं लक्षात येईल की तीननं भाग जातोय हो म्हणून ठीक आहे म्हणजे बघा सगळ्यांना भाग जातोय हो म्हणजे ह्या सामायिक संख्या झालेल्या आहेत मित्रांनो पाच दोन तिन्ही संख्येला भाग जातोय हो जात हो न तिन्ही संख्येला भाग जातोय तिन्ही संख्येला भाग जाणार कशी तर तीननं भाग जातो आहे इथं ठीक आहे सतरा त्रेक एक्कावन्न तीन दहा तीस तीन चौक बारा आणि तीन त्रेक नऊ अशी कोणती संख्या आहे की तिन्ही संख्येला भाग जाईल आता नाही तर तिन्ही संख्येला भाग जाणारी नाही आपल्याला तिन्ही मसावी जर काढायचं असेल तर तिन्ही संख्येनं भाग जाणारी पाहिजे मग मसावी जर काढायचा आहे तर पुढं सरकायची गरज नाही हे पण एक सामायिक संख्या आलेली मित्रांनो ही तीन म्हणजे ह्या पाच दोन तीन हे सामायिक संख्या आहेत पुढच्या स्या संख्यातील ते असामायिक संख्या असतील त्या लसावी काढण्यात कामात येतील आता लसावी काढायचा म्हणून पुढं सरकायचा आपण कशा पद्धतीने पाच एक पाच पाच दोन्ही दहा अंधायत एक तीस मसावी आला तीस ठीक आहे म्हणजेच मोजपट्टी किती लांबीची पाहिजे तर तीस सेंटीमीटर लांबीची पाहिजे मोजपट्टी किती सेंटीमीटर लांबीची पाहिजे तीस सेंटीमीटर लांबीची पाहिजे तरच सगळे तुकडे त्यांना अचूकपणे न, न कट होता मोजता येतील ठीक आहे याचं उत्तर यायला पाहिजे तीस मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला बघायला भेटतोय दोन तीन पाच या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न होता जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील म्हणजेच काय मित्रांनो उदाहरणार्थ आपल्याला परीक्षेत जर सांगितलं असा प्रश्न आपल्याला प्रश्न कधी हा कधी सॉल्वच केला नसेल तर आपण काय करतो माहिती आहे का दोनशे पस्तीस तीन अंकी तयार करायच्या आहेत ना आपल्याला अंकाची पुनरावृत्ती पण उद्यायची नाही रिपिटेशन उद्यायचं नाही म्हणजे दोन हा डा डबल अंकही उद्यायचा नाही म्हणजे उदाहरणार्थ दोनशे तेवीस म्हणजे दोन डबल आला हा चालणार नाही म्हणजे दोनशे पस्तीस दोनशे त्रेपन्न आता सुरुवातीला तीन घेऊ तीनशे पंचवीस तीनशे बावन्न आता सुरुवातीला दोन झाला तीन झाला आता पाच घेऊ पाचशे तेवीस पाचशे बत्तीस आदला बदल केली म्हणजे टोटल अंक किती तयार झाले एक दोन तीन चार्जी चार्जी चार पाच सहा ठीक आहे परीक्षेत एवढा वेळ नसतो मग आपण काय करणार आहे त्यांनी काय सांगितलं आहे दोन तीन पाच जर शून्य दिलेलं नसेल ठीक आहे शून्य दिलेलं नसेल तर डायरेक्टली आपण उत्तर लिहू शकतो सहा अंक तयार होतील डायरेक्टली उत्तर लिहायचं परीक्षेत हे कन्फर्म आहे कोणताही अंक येऊ इथं दोनच्या आवजी एक लिहू द्या तीनच्या जाजी चार येऊ द्या पाचच्या जागी सात येऊ द्या कोणताही येऊ द्या तुमचं उत्तर किती राहणार आहे सहाच राहणार आहे किंवा त्यांनी काय विचारलं आहे तीन अंकिक ठीक आहे या या अंकापासून तीन अंकी संख्या किती तयार होतील तीन अंकी विचारले अंक किती आहेत तीन आहेत मग मी काय हो थी, करणार तीन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एक तीन दोन्ही सहा सहा एक सहा सहा संख्या तयार होतील थी, पुनरावृत्ती न होता पण अट काय ह्या अंकांमध्ये ह्या अंकांमध्ये ह्या दोन तीन पाच या, या अंकांमध्ये शून्य नाही म्हणून आपण लिहिलं शून्य जर असतात तर त्याच्यासाठी वेगळी अट आहे ती मी तुम्हाला वेगळ्या प्रश्नामध्ये तुम्हाला समजावून सांगेल ठीक आहे तर याचं उत्तर यायला पाहिजे सहा परीक्षेत तुम्ही कॅल्क्युलेशन नाही केलं डायरेक्टली सहा जरी लिहिलं तरी चालतं वेळ वेळ तिथं वाचवा वेळ घालू नका ठीक आहे पुढचं उदाहरण बघूया आपण आता बघा मित्रांनो मागचा जो प्रश्न पाहिला होता तीन अंकांचा हा विचारला चार अंकांचा सिम्पल आहे काहीच अवघड नाही आहे आता दोन तीन चेक करायचं आहे दोन तीन पाच सात मला सांगा शून्य आहे का इथं शून्य नाहीये ठीक आहे शून्य नाहीये म्हणजेच आपल्याला इथं काय करावं लागेल चार अंकी विचारलेले पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही म्हणजेच चार गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एक चार त्रिक बारा आणि बारा दुनी चोवीस किंवा तीन दुनी सहा साई चोवीस चोवीस संख्या तयार होतील हे तुमचं उत्तर फायनल यायला पाहिजे बस एवढी सिंपल गोष्ट आहे अवघड काही नाही आहे ठीक आहे किंवा कधी कधी मी तुम्हाला एक ट्रिक समजून सांगतो इथे समजा चार अंकी बनवायची नाही एक दोन तीन चार हा एकक हा दशक हा शतक हा एकक दशक शतक आणि हा सहस्र म्हणजे हजार ठीक आहे माझ्याकडे एकक स्थानासाठी किती ऑप्शन्स आहेत चार ऑप्शन्स आहेत कोणते कोणते दोन तीन पाच सात मग माझ्याकडे चार ऑप्शन मी इथं लिहिले गुणाकारामध्ये त्यातला एक अंक जर मी एक स्थानावर लिहिला सात लिहिला समजा तर तो, तो कटला ठीक आहे मग आता राहिले किती अंक एक दोन तीन म्हणजे मी इथं गुणाकारामध्ये तीन लिहिणार आहे दशक स्थानासाठी एकक दशक शतकसाठी माझ्याकडे किती उरले दोन आणि सहस्रसाठी एक म्हणजे गुणाकार किती आला परत एकदा चोवीस तो फायनल उत्तर तुमचं यायला पाहिजे चोवीस ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा पुढचा प्रश्न आपल्याला बघायला भेटतोय दोन तीन पाच सहा सात नऊ या अंकापासून पाचने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता अशा तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतील राज्यसेवा दोन हजार अठरा मित्रांनो हा प्रश्न जो आहे परमिटेशन आणि कॉम्बिनेशनचा आहे हा प्रश्न तर ह्या प्रश्नांमध्ये काही रूल्स असतात काही रेग्युलेशन असतात काही नियम असतात त्या नियमाला डावलून आपण काही शॉर्टकट ट्रिक्स इथं वापरून आणि मग डायरेक्टली अँसर तुम्हाला तिथं कॅल्क्युलेट करता येईल आता बघा पा किती अंकी तयार करायची आहे तीन अंकी तयार करायची म्हणजे मी तीन जागा तयार करतो ठीक आहे एक जागा दोन जागा तीन जागा म्हणजे ही झाला तुमचा एकक हा झाला तुमचा दशक आणि हा झाला तुमचा शतक तीन अंकी तयार करायच्यात ना पण अट काय सांगितले तीन अंकापैकी पाचने भाग जाणार आहे आता पाचने भाग जाणारी जी संख्या आहे त्याच्या एकक स्थानी एकतर शून्य येतं नाही तर पाच येतात लक्षात ठेवा पण ह्यात जेवढे अंक दिलेत आपल्याला सहा अंक दिलेत त्या सहापैकी एक अंकामध्ये फक्त पाच आहेत शून्य दिसत नाहीत म्हणजे इथं शून्य येणार नाहीये म्हणजे एकक स्थानी पाच येणार आहे ठीक आहे एकक स्थानी पाच अंक येणार आहे म्हणजे एकक स्थानचा अंक हा फिक्स झाला ही जागा कुणाला देता येणार नाही आहे मग याच्यातून पाच कटले ठीक आहे या सहा अंकामधून पाच कटले आता दशकस्थानामध्ये आपल्याकडे किती पर्याय आहेत किती ऑप्शन्स आहेत मग कोणते कोणते अंक आहेत दोन आहेत तीन आहेत सहा आहेत सात आहे नऊ यापैकी कोणताही अंक मी दशकस्थानी मांडू शकतो म्हणजेच माझ्याकडे किती अंक आहेत पाच अंक आहेत म्हणजे मी इथं पाच अंक मांडू शकतो ठीक आहे पाच अंक म्हणजे पाच संख्या आहेत इथं म्हणून मी पाच संख्या मांडू शकतो इथं म्हणजे पाच शॉर्टकटही गुणाकारामध्ये आता बघा गुणाकारामध्ये आता यातली समजा मी इथं दोन मांडली असती इथं दशकस्थानी समजा मी दोन मांडली असती तर एक कोणताही अंक या यातला कटला असता एक तर दोन कटला असता तीन कटला असता सहा सात किंवा नऊ ह्या स पाच पैकी कोणताही एक अंक कटला असता उदाहरणार्थ एक अंक काटून देऊ आपण दोन मग उरले किती एक दोन तीन चार चार अंक उरलेत किंवा चार संख्या उरल्यात मग शतक शतकस्थानी ह्या चारपैकीच आपल्याला एक अंक मांडावा लागेल म्हणजेच इथं मी माझ्याकडे पर्याय किती झाले हे चार पर्याय झाले आहेत हे पर्याय आहेत मित्रांनो चार पर्याय आहेत माझ्याकडे इथे इथं पाच पर्याय आहेत इथं कोणताच पर्याय नव्हता इथं पाचच्या पाच म्हणजे हा इथं पाचच मांडावा लागला असता तो काटला आपण म्हणजे पाच चोक वीस म्हणजेच वीस संख्या अशा तयार होऊ शकतील ज्या तीन अंकी संख्या आहेत आणि ज्याला पाचने भाग जाऊ शकतो पाचने भाग जाऊ शकतो हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे सोपा प्रश्न आहे पण बऱ्याच जणांना त्याची ट्रिक्स माहीत नसती हा चॅप्टर आहे परमोटेशन अँड कॉम्बिनेशनचा मी पुढचा जो भाग घेईल ह्यामध्येच एखादा भाग घेईल लागेल पाहिजे तर मी परमोटेशन अँड कॉम्बिनेशन ही तुम्हाला शिकून देईल प्रॉबेबिलिटीचा जो शिकवलेलाच आहे तो भाग तुम्ही जाऊन पहा ज्यांनी पाहिला नसेल तर हा पण शिकून देईल ठीक आहे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा